पूर्व वैमनस्यातून कोल्हापुरातील दौलतनगरात तरुणांच्या दोन गटात गुरुवारी रात्री उशिरा राडा झाला. दगड, विटा आणि बाटल्या भिरकावल्यानं चौघे जण जखमी झाले. यावेळी वाहनांची तोडफोड करून घरांवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत दोन्ही गटांच्या 12 जणांना ताब्यात घेतलं. कोल्हापुरातील दौलतनगर परिसरात दोन मंडळं आहेत. त्या मंडळांमध्ये पूर्व वैमनस्यातून वाद आहे. रविवारी दोन्ही मंडळातील लहान मुलांचं भांडण झालं होतं. त्यातून गुरुवारी रात्री उशिरा दोन्ही मंडळातील तरुणांच्या गटामध्ये राडा झाला. यावेळी दोन्ही बाजूकडून दगड, विटा आणि बाटल्या भिडकावण्यात आल्या. त्यात चौघेजण जखमी झाले. आक्रमक झालेल्या तरुणांनी वाहनांची तोडफोड करत एकमेकांच्या घरांवरही दगडफेक केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. याबाबतची माहिती कळताच राजारामपुरी पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली. दोन्ही गटाच्या 13 जणांना पोलिसांनी अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.